भोरवेल्ले भागातील दुर्गम गाव गुहिणी होणार आता मधाचं गाव. राजगडाच्या फेरात आणि मागील भागात वसलेलं एक छोटं गाव गुहिणी. लोकसंख्या बेताचीच, म्हणजे अगदी 300 ची. रोजगार म्हणजे फक्त भात शेती, अत्यल्प उत्पन्न. दुर्गमता हेच महत्त्वाचं कारण होतं म्हणून शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून राजगडाची निवड केली. परंतु या भागाची दुर्गमताच आता इथल्या ग्रामस्थांच्या अधोगतीचं मुख्य कारण झाली आहे. दुर्गम असल्यानं या भागात नैसर्गिक संपदा भरपूर प्रमाणात आहे. औषधी वनस्पती, फुलोरा असणाऱ्या असंख्य वनस्पती या भागात सापडतात. याच निसर्गसंपदेचा उपयोग या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी करता येईल का, असा विचार न्यासानं केला आणि बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त अधिकारी संघाच्या मदतीने मधुमक्षिका पालन प्रकल्पाचा शुभारंभ झाला. मधुमक्षिका पालन म्हणजे एक आगळा वेगळा आणि प्रेक्षणीय प्रकल्प. मधमाशांच्या पेट्यांमध्ये पोळी असतात आणि त्यामधून एका तंत्राद्वारे मध काढून घेणं, अशा प्रकारचा हा प्रकल्प. अशा 50 पेट्यांचे वाटप करण्यात आलं आहे. यामुळे पर्यावरणाचं संवर्धन तर होणारच आहे, परंतु गावाचं उत्पन्नही वाढणार आहे. असे अनेक उपक्रम तोरणा राजगड न्यासाद्वारे हातात घेतले जातात आणि पूर्णत्वास नेले जातात.